लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुण्यात 68व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची आजपासून सुरुवात होते. मुकुंदनगर इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या क्रीडा संकुलावर 18 डिसेंबरपर्यंत सुरांची मैफल रंगणार आहे. महोत्सवात सुमारे 7 ते 8 हजार रसिक एकाच वेळी संगीताचा आनंद घेऊ शकतील. वसईत सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू आहे. वसईतल्या बाजारपेठांना आकर्षक रोषणाई करण्यात आली. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वस्तूंच्या किमतीत 10 ते 15% वाढ झाली. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळानिमित्त आतापासूनच तयारी सुरू झाली. नाताळासाठी बांद्रेतल्या सजावटीच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. प्राची पवार गंभीर जखमी झाले. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फार्म हाऊस मध्ये गेले असताना हा प्रकार घडलेला. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचं काम सुरू केलंय. संभाजीनगरमध्ये स्वेटर विक्रेत्यांवर गोळीबार झालाय. रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला. या वादातून आरोपींनी बंदूक काढत गोळीबार केला. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जळगावच्या जामनेरमध्ये सरपंच पदाच्या उमेदवाराच्या पतीला डोक्याला बंदूक लावून प्रचार थांबवा अन्यथा संपेल अशी धमकी दिली. विरोधी पक्षाच्या पॅनलमधील एकानं हवेत गोळीबार करत हे कृत्य केले. याप्रकरणी धमकी देणाऱ्याला तातडीनं अटक करण्याची मागणी करत जामनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. पुण्यात कोयता गँग पुन्हा ऍक्टिव्ह झाली. मांजरी हडपसर परिसरात शनिवारी रात्री 2 च्या सुमाराला ही गँग कोयते घेऊन फिरत होती. गँगमधील काहींनी गाड्यांचं नुकसान केले. त्यानंतर दुचाकी चालकाच्या अंगावर धावून गेले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. बोरिवलीतल्या गोराईमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झालाय. अमेरिकेत प्रतिबंधित औषधं अर्ध्या किमतीत अमेरिकन नागरिकांना विक्री करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. रवी लालवानी, जितेंद्र मित्तल, शबीर खान, शकील शेख आणि संतोष संघवी अशी त्यांची नावं आहेत. मुख्य सूत्रधार फरार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपींना कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली. यवतमाळच्या पुसदमध्ये देशी कट्टा बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. कासोळा फाटा इथे ही कारवाई केली. जिल्ह्यात अग्निशस्त्रांचा वापर होऊ नये याकरता पोलीस अधीक्षकांनी ही मोहीम हाती घेतली आहे. चांदवडच्या उपकोषागार अधिकाऱ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलंय. या अधिकाऱ्यानं थकीत वेतनाचं बिल मंजूर करण्यासाठी 15 हजारांची लाच मागितली होती. तडजोडी अखेर 10 हजारांची लाच स्वीकारताना या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय.